शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अष्टो गुणो सचितं माता पिता गुणो अनंतो आचार्य गुणो अनंतो. गोप्याला म्हणा उठ की आता सूर्य डोक्यावर यायला लागला ब. आहे अजून डोक्यावर सूर्य नाही आला, अजून तर सकाळच आहे ना. तू जास्त बोलू नको, तू उठी जाताला त्याला म्हणावं आज पण शाळेला जायला उशीर होणार. जा अग बघत काय बसली, जा की आता. आहे मला बी शिकायचं हाय ग. आता तुला पण शिकायचंय आणि शिकून काय होणार आहेस? शेवटी करायची तर धुंडी बंडीच आहे ना. आहे माझी मैत्रीण मानसी ती पण शाळेत जातेच की. वय तिच्या बापाचं किराणाचं दुकान आहे, तिचा बाप तुझ्या बापावाने दिवसभर दारूला ढोसून राहत नाही. कमला मला आग मारलीस. वय 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 तर म्हटलं चहा झालाय, थोडा घ्या की दमून आला असेल ना मग तुम्ही. हा आता तू एवढी प्रेमान पास्तीच म्हणल्यावर प्यायलाच पाहिजे काय शेवंता. तू काय दात काढतीस? जा की त्याला उठी. जा जा चल मला खायला दे. आता मलाच खा. नग तू मला पचायची नाहीस. खरं बोला की मी वर गेले तर तुमच्या दारूची सोय कोण करणार? तूच घर बोललीस. तुम्हाला काहीच वाटत नाही का असं बोलायला? त्यात काय वाटायचं, खरं बोलतोय मी. अहो काय बोलताय तुम्ही, त्या पवरशेतचं शेत आपल्याला राखायला मिळालं म्हणून डोक्यावर छप्पर तरी आहे. एक वेळची मीठ भाकर तरी खातोय आपण. मी काय म्हणते तुम्ही माझ्या बरोबर शेतात राबायला चला ना, तेवढा जरा संसाराला हातभार लागेल ना आपल्या. अरे तू काय मला जातीस नव मम्मी कशाला, आणि पोरांकडे लक्ष कोण देणार? वय तर केवढं लक्ष आहे तुमचं. मग आपला गोप्या कितवी शिकतो माहिती तरी तुम्हाला? अरे बाप आहे मी त्याचा, मला माहित नसणार काय कितवी शिकतो म्हणे. कितवी शिकतो तू? बाई का बाई कमाल झाली, काय करू काय माणसाच. खायला दे तुम्ही. आहे गोपे दादा नाही उठत ग, त्याच्या डोक्यावरचं पांघरूण काढ आत्ता उठेल बघतो. ते बी केलं तर उलट मलाच मारायला लागला. मग झोपू दे त्याला. ग बसा तुम्ही, तो तसा नाही ऐकणार, मलाच जावं लागेल. बघत कसा उठत नाही तू, तोपर्यंत त्याच्या आंघोळीचं पाणी काढ जा. पण मला खाया. तुम्ही जरा ग बसा. बाजूला वा. गोप्या गोप्या आता आता उठतोस की घेऊ जाडू. आता तुला मी दाखवते, थांब. आता बोंबल कस बोंबलतोयस तू? बोंबल कस फसवलं. आता मारच खातोयस. थांब इकडे इकडे. मला पकड पकड नको. इकडे ये इकडे. तू पकड पकड मला पकड. गाढवा एवढा वाढलास तरी मलाच तुला आंघोळ घालावी लागते. मी तुला सांगित होत का की तुम्हाला आंघोळ घाल म्हणून? मी आंघोळ घालते ना म्हणून उशीर का होईना पण शाळेत पोचतोस तू. तुझं आंघोळ केली असती, तुझ्या नादाला लागले असते ना, तर रात्रीला शाळेत पोचला असता. आई रात्रीची शाळा का नसते ग? सांगते हा तुझ्या मास्तरला, ते बी करायला सांगते. आई जर शाळेत कोणी गेलंच नाही तर काय? सगळे तुझ्या बापावानी होतील. नाही आई मला माझ्या आबावानी नाही बनायचं. गोप्या तुला तुला खरंच वाटतं का रे मी खुश राहावस? वय आई खूप खूप वाटतं.
अरे मग शिकी मोठा हो हा. आई मोठायला शिकायलाच का लागत? सांगितलं ना मग तुला, एकदा सांगून कळतच नाही. आई हा? एक प्रश्न विचारू? तुझे प्रश्न ना संपतच नाही अजिबात. आई मला सांग, हजारो वर्षापूर्वी लोक कुठे शिकायचे ग? मग ते मोठे नाही झाले आणि झाले तर ते आपल्या आबांवाने झाले काय ग? ए तुझे असले प्रश्न तुझ्या त्या मास्तरला विचारत जा. आता कप गुमान जा की लवकर, रोज उशीर. चल 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 जातो मी. किती वेळा सांगितलं तुला, जातो नाही येतो म्हणावं. आता जातो तर जातोच म्हणणार ना, काय येतो म्हणणार. ए सोनिया तुझ्या पाया पडते मी, आता जा की लवकर जा. ठीक आहे मी जातो, पण राचेला मला याचं उत्तर हवं. हा अरे हळू 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 पालखी. पुस्तक काढा. तर मुलांनो आजचा विषय आहे कलेची साधना. काय कलेची साधना? कोणतीही कला अवगत करण्यासाठी कलेची साधना करावी लागते. कशाची साधना करावी लागते? कलेची साधना करावी लागते. बरोबर, सततचा सराव असावा लागतो तरच कला साध्य होते. काय होते? कला साध्य होते. कृपया कधी आलास तू? जेव्हा तुम्ही फळाकडे तोंड करून शिकत होते ना तेव्हा. एक तर उशीर आहे तोस, वर तोंड करून बोलतोस. सर तुम्हीच सांगतात ना नेहमी खरं बोलावं, म्हणून मी फक्त खरं बोलतो. खबरदार कोणी हसलात तर एकेकांना फोडून काढेन. गोप्या माझ्या बाळा, कुठून आलास तू? हे काय या खिडकीतून? इथून काय? वय सर मला इकडून यायला ना लई आवडत. गोप्या तुला सरळ मार्गी येता येत नाही का? ही सगळी मुलं वेडी आहेत की ह्या दारातून हात येतात? सर तुम्ही सांगितलेली एक गोष्ट मी खूप ध्यानात ठेवलेली आहे. कोणती? आयुष्यात नेहमी पर्वाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करावा. रे पर्वाच्या नाही रे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणालो असेल मी. अर्थ तर एकच होतो ना. शांत बसा, एकदा सांगितलेलं गळत नाही. गोप्या मला सांग, तू कालचा घरचा अभ्यास केलास? नाही केला. का नाही केलास? आमच्या घरी लाईट नव्हती सर. जगात सगळ्यांचं लाईट होती, नेमके तुझ्याच घरचे लाईट कसे गेले? आबाने लाईट बिल नाही भरला ना म्हणून लाईट कट केले.
परवाचा तरी अभ्यास केलास का तेव्हाही लाईट गेले होते? बरोबर सर, तुम्ही कसं ओळखलं? वलकलं, अरे काय तुझं अशुद्ध मराठी आहे. आता तुम्हीच मराठी शिकवतात म्हटल्यावर. म्हणजे काय काय म्हणायचं तुला? काय काय म्हणायचं तुला? सर, परवाई खरंच लाईट गेली होती, पण आमची नाही, शेजाऱ्यांची. अरे गाढवा, त्यांचं लाईट गेले होते पण तू अभ्यास न करण्याचं कारण काय? सर, तुमची शिकवण आठवली. कोणती? शेजार धर्म पाळावा. तेवढी माझी शिकवण बरी आठवण ठेवलीस तू. सर, खरं तेच सांगतो, तुम्हीच सांगतात ना नेहमी खरं बोलावं. भासा भास, माझीच वाक्य मला ऐकू नकोस. आता शेवटचं उत्तर दे. कालही लाईट गेले होते, परवाही लाईट गेले होते, तेरवा काय झालं? काय सांगू सर, पुन्हा तेच लाईटीची भानगड. भानगड? तेरवाही लाईट गेले होते? हो ना सर. काय झालं? जेव्हा मी झोपलो होतो तेव्हा लाईट होते, जेव्हा मी अभ्यासाला उठलो नेमके तेव्हाच लाईट गेले. तू असं ऐकणार नाहीयेस, तुला ना छडीचीच भाषा कळते. तुला ना आता छडीने फोड. अरे कुठे चालला? अरे घंटा कोणी वाजवली? तुला आता सोडत नाही. अरे गुड मॉर्निंग सर. सर, अरे काय झालं? काय कांबळे सर, काय कुत्रा बित्रा चावला की काय? एक वेळ कुत्रा चावला असं परवडलं असतं, पण आपल्या शाळेत तो गोप्या नावाचा प्राणी तो नाही परवडत. काका काय झालं? सर, त्या गोप्याला आवरा. काय काय केलं काय त्यानं? काय ते नीट सांगाल की नाही? सर, तो वर्गात दरवाजातून न येता खिडकीतून येतो. काय सांगता काय? हो, खिडकीची गस सुद्धा वाकून ठेवले त्याने. हा, अरे बापरे, खिडकीचे गस पण वाकवले? हो. थांबा जरा. हे बघा, विठ्ठला विठ्ठल. काय हा हा करतोयस? का झोपला होतास? मला वाटलं तुम्ही त्या विठ्ठलला हॅक मारलीत. मग हा विठ्ठल कसा काय? अरे शाळेचा स्टाफ जर असा झोपायला लागला ना तर मला त्याच विठ्ठलाकडे जावं लागेल. बस एक काम कर. अरे कुठे चालास गाडवा आता? काम कर म्हणजे तुम्हाला चहा लागतो ना, तोच सांगायला चाललो होतो ना. मी चहा सांगितला का? अरे चहाचे पैसे त्यांनी तुला दिलेत का? मग तुला असं कसं वाटत? अवय, चहाचे कधीच पैसे देत नाहीत. सर, तुम्ही चहाचे पैसे देत नाही? चहाचा विषय नाहीये कांबळे सर, इथे इथे चहाचा विषय नाहीये, गोपीचा विषय. थांबा जरा, एक काम कर तू, जाऊ नको. जाता थांब जरा. तो जो गोपी आहे ना, तो वर्गात जर खिडकीतून आत गेला तर त्याचा कान धरून माझ्याकडे घेऊन ये. समजलं? तुमचं काम झालेलं आहे, आता अजिबात काळजी करायची नाही. मी चहा पिऊन येतो माझ्या पैशातून. बर बर. सर, मी कोंबडी पकडतो. अरे कोंबडीचा काय संबंध? तुम्ही माझं पूर्णच होऊ देत नाही, तसा मी गोप्याला पकडतो. वा वा, शाबास. जा डबा खा. मी माझा डबा खातो असं म्हणायचं होतं मला. तुम्ही माझं पूर्णच होऊ देत नाही. आत येऊ का सर? या. हो बसा. हो सर. आता काय नुसतं बसूनच राहणार? नाही सर, सॉरी सर. सर म्हणजे काम होत. सुट्टी मिळणार नाही? नाही सर, सुट्टी नकोय. लवकरही जाता येणार नाही? लवकरही जायचं नाहीये, आणि तसंही घरी वाट बघणार कोणी नाहीये. मग आता काय तुम्ही नुसतं बसून राहणार आणि मी आपलं तर्क कुतर्क करत बसायचं? तुम्ही इथे का आलात? तुमचं माझ्याकडे काय काम आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही सर, सॉरी सर. सर म्हणजे लेटर द्यायचं. काय दे? सर, तालुक्याला आंतरशालेय स्पर्धा होणार आहे. मग म्हणजे सर तसं कंपल्शन नाही आहे. कळलं, पुढे बोला. म्हणजे सर मला असं वाटतं की जर आपल्या शाळेनं त्याच्यात म्हणजे पार्टिसिपेट केलं असतं तर. तुमचं काय डोकं फिरलंय? काय झालं सर? तुम्हाला माहिती आहे ना, मी स्पोर्ट्स पेक्षा अभ्यासाला जास्त महत्व देतो. हे जे स्पोर्ट्स आहेत ना, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान आणि नुकसानच होतं. सर, पण अभ्यासा इतके स्पोर्ट्स सुद्धा महत्वाचे आहेत ना. तुम्ही मला शिकू नका हो. तुम्ही जो भूगोल हा विषय शिकवताना शाळेत तो नीट शिकवा बस. सर, मी इथे भूगोल नाही, पीटी शिकवायला आलोय. बरोबर आहे, बरोबर आहे, पण मी तुम्हाला बजावलं होतं.
की तुम्हाला भूगोलच शिकवावा लागणार. बजावलं होतं ना? हो सर. त्यामुळे तुम्ही भूगोलच शिकवा आणि आज्ञाबद्ध काय ती पीटीची लेक्चर्स घ्या. जाऊ शकता. थँक्यू सर. आणि एक मिनिट, हे तुमचं पत्र. अहो जोशी, एवढी झोप आली असेल तर घरी जाऊन झोपा. मला काय म्हणालात तुम्ही? आता जोशी तुम्हीच ना? हो, पूर्वीपासून मीच आहे. मग काय झालं काय त्यात? अहो पिरियड नाहीये का तुमचा? आहे ना. मग तयारी नाही करायची? त्यात कसली तयारी करायची? अ जीवनसत्वामध्ये कुठले पदार्थ आहेत हे आज मला शिकवायचे आहेत. अहो गेली 20 वर्ष मी हे शिकवतोय, त्यात एकही पदार्थ कमी झाला नाही किंवा वाढला नाही. त्यात कसली आली तयारी? हो तेही खरंच. पण मॅडम, अहो तुम्ही मला एवढं ज्ञान पाजळताय, अहो पण तुमचा पिरियड नाही का आज? हो हो आहे ना, आमचं काही फारसं वेगळं नाहीये. बीजगणित शिकवायचं आहे, षटकोन आला, पूर्वीही 6 कोण होते आणि आजही 6 कोण आहेत. आणि काय त्यात नवीन शिकवायचं नाही का? ओ जोशी सर, ऐकलत का? झोपले ते. पण मॅडम तुमचं म्हणणं खरंय, तेच ते शिकवण्याचा कंटाळा आलाय. आता नवीन काहीतरी आलं पाहिजे. काय आहे, शिकवण्यात आणि शिकण्यात दोन्हीत ही मजा आली पाहिजे. खरंय. अहो इतिहास विषय शिकवणं काम तुमचं आहे, त्यात काय नवीन येणार आहे? कारणकर मॅडम, त्यांना इतिहास बदलायचा असेल. अहो कांबळे सर, इतिहास काही बदलता येत नाही. अहो इतिहास बदलता येत नाही, मग इतिहास घडवा. एक वेळ माझ्या विषयात काहीतरी नाविन्य होऊ शकतं, पण इतिहास भूगोल नाही बदलणार. आले भूगोल म्हणजे विजय सर, या बसा. या या विजय देशमुख या. काय हो, आज सकाळी सकाळी खंदारे सरांकडे मोर्चा वळवला, काही विशेष? क्या बात है, बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणायचे म्हणजे. हा काही नाही हो, तालुक्याला शालेय स्पर्धा होणार आहेत म्हटलं चला खंदारे सरांना विचारूया, तयार होतील का? पण कसलं काय. अरे हो मी विसरलोच, मुळात तुम्ही पीटी शिक्षक नाही का? पण काय उपयोग, शिकवतात भूगोलच ना. कांबळे सर जरा सांभाळून, नाही म्हणजे तुम्हाला फिटचे अटॅक येतात ना म्हणून म्हणतोय. काही चान्सच नाही, मी माझी औषधं नेहमी माझ्याबरोबर घेऊन फिरतो. मला सांगतोय. काय मग राम भाऊ, गावात नवीन पाखरू आलाय. हा माहित आहे ना? काय सांगताय काय ले का? अरे पाखरू कोणाचं घरी आले, कधी आले, कसं आले, कुठून आले, काय तर सांग तर अधुगर सांग. ते ठाव नाही. मी बी कालच बघितली अशी हातात बॅग घेऊन मस्त ठुमकत ठुमकत येत होती. काल वय हातात लाल रंगाची बॅग होती. मी पण तिच्याकडे बघतच राहिलो आणि दिनूची दाढी करता करता त्याची मिशी पण कापली. आणखीन कोण कोण होत रे तिच्या बरोबर? कोणीच नाही. अन राम भाऊ तुम्हाला सांगतो, तुम्ही बघायला तर येडे वाले येडे. अन तुमच्या घराच्या गल्लीकडेच गेले ना, तुम्हाला माहित नाही. मग तुझ्या काय झालं राम भाऊ? काय झालं आरल्या का? ती माझीच मेहुणी आहे. आणि मग 4-5 दिवस माझ्याकडे राहायला आली ती. अबा बाबा मला माहित नव्हतं ना, मला माफ करा राव. माहित नव्हतं ना तुला, आता झालं ना माहिती. चालू चाल बराच पटपट पटपट हात हलाव. वय करतो करतो. त्याच काय ना राम भाऊ, तो गजा आहे ना गजा. ते आपला गजा? हा पलीकडचा. ते सुधाकरचं काट आपल्या दिशेने येत आहे. आणि मग त्याला काय एवढं घाबरायचं झालं? अव लय आगाव काट आहे, जवळ जवळ येतो गिरायकाकडून मारच खावा लागतो. अरे म्या कशाला मारल बाबा तुला? आता तुम्हाला मी काय सांगू. काय काका काय करताय? याला दाढी करणं असं म्हणतात. चाय करताय. अरे अरे गोप्यार काय ले का? चल जा घरी जा पळ. रामू काका जरा संभावून हा,
त्या दिवशी यानं दिनू काकांची अर्धी मिशीच कापली होती. ए गोप्या, उगा खोटं बोलू नका. मी कशाला खोटं बोलू, मला त्यांनीच सांगितलं. अरे त्यात माझी काही चूक नव्हती, गावात नवीन पाखरू आला होता ना. आपली मुलगी आली होती ना, दिनू तिच्याकडे बघत होता. अच्छा, मुनाशी कोणाची मिशी कापायची असती. मला सांगा, जेव्हा ती मुलगी आली होती तर तुमचा हात तरी कुठं होता? आता रामभाऊ बसल्यात ना, तिथ दिनू बसला. हा, अन माझा हात हा असा होता. मग काय झालं? मग काय, दिनून पटकन मान वळवली आणि माझा हात गा लावून मिशीवर आला. कसा? हा असा. अच्छा, असं झालं तर चला येतो बर. लाव पटापट. त्याच काय ना रामभाऊ, मला मला माफ करा. सांगतो का दिव एक उलट हाताना. अरे कसं पकडलं एकाला, खिडकीतून पळतो खिडकीतून. हा दरवाजा ठेवलाय ना माझ्यासाठी ठेवलाय की तुझ्यासाठी ठेवलाय? चल. अरे सोड मला. काय सोड मला, चल आता खंदारे सर सोडतील तुला. चल. अरे विठ्ठल, मी आता असं नाही करणार रे. काय म्हणलं विठ्ठल? अरे मी काय तुझा लंगोटी यार आहे का, मला नावानं हाक मारतो? चल हे पण सांगतो खंदारे सरांना. चल. या प्रश्नाचे उत्तर पुस्तकातील पान क्रमांक 22 वर पहा. अरे काय कॉपी आहे का, आहे का हे? चल चल, तुला दाखवतो. बरोबर सर. सर सर गोप्या, खिडकीतून चढताना मी पकडले, रंगे हात पकडले याला. हो अरे खरंय का हे? वय सर. अहो तुम्ही याला काय विचारता, मी सांगतो तुम्हाला. इथे मुख्याध्यापक कोण आहे? मी. तुम्ही माझं पूर्णच होऊ देत नाही. मी कसा असेन, तुम्ही मुख्याध्यापक ना. गप्प बस आता, नाहीतर याच्याऐवजी तुला शिक्षा करेन. मला सांग, असे माकडसाळे का करतोस तू? मला लई आवडतात सर. आओ तुम्ही याच्या नादी लागू नका, लई बियाणं हे. उद्धट कुठला? तू गप्प बस. हे बघ गोपी, मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय, जर का तू पुन्हा खिडकीतून आत आलास तर तुझी तंगडी तोडून हातात देईन. कळलं? कळलं. आता मी जाऊ? नाही, आजपासून तुला शाळेचे दरवाजे बंद. मग तो मला खिडकीतून असं यावं लागल. ओ बाळ, अरे खिडकी दरवाजे सगळे बंद तुला. हा, जोपर्यंत तू पालकांची चिठ्ठी घेऊन येत नाहीस तोपर्यंत तुला शाळेत प्रवेश नाही. चल जा, वडिलांची चिठ्ठी घेऊन ये. जातल? हो सर. हा मला सगळ्यांसमोर नावानं हाक मारतो, विठ्ठल विठ्ठल म्हणतो. तुला? अरे मला तर असं वाटतं की हा त्याच्या वडिलांना सुद्धा नावाने हाक मारत असेल. अरे खरंय ना? वय सर, मला जर राग आला ना तर मी तेही करतो. ऐकलंस का? अरे तो त्याच्या वडिलांना सुद्धा नावाने हाक मारतो, तर तू कोण? विठ्ठल. तुझं नाव नाही विचारलं, तुझी लायकी काय? माझी लायकी? असं लागायला? सर तुमचं नशीब तर थोर म्हणा लागल, तो अजून तुम्हाला नावानं हाक मारत नाही. खंदर आहे विठल्या. नाही सर, मी तुमच्या तोंडावर तुम्हाला सरच म्हणतो. पाहिलंस, तेवढी अक्कल आहे त्याला. तुला नाहीये. पण तू वडिलांची चिठ्ठी घेऊन ये. जा. नाही सर, आता मी असं नाही करणार. नाही 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 नाही, तू काय बोलूच नकोस, तुला वडिलांची चिठ्ठी आणावीच लागेल. चल निक. चल निक. नाही तुम्हाला नाही आला. चल. सर, आज हे ना तुमच्यावर फुली मारली. उद्या गोळा काढल तुमच्या. विठ्ठल पोटात हो, तुम्ही मला पूर्णच होऊ देत नाही. पावसात खंडाळा, यामध्ये पावसाचं सुंदर वर्णन रेखाटलं आहे. ही कविता तुम्हा सगळ्यांना पाठ आहे. हो. म्हणा म्हणा. हिरवी साडी पिवळा डोंगर,
तयारी घेऊन घ्या पटापट. चला तर सर माझा डब्बा. ए ए गोप्या गोप्या दादा हातचा डब्बा लई छान आहे बघ. असणारच त्या कुलकर्णीचा आहे हो. गोप्या दादा पण असा डब्बा चोरणं बरं ना. व काय म्हणली? म्हणलं असं कुणाचा डब्बा चोरणं चांगलं नाही. खायला तर बरं वाटतं ना. वय लई बरं वाटतंय बघ. मग अपचूप खा. भलते प्रश्न विचारू नगस. पण काय रे आज तुझी शाळा लवकर कशी सुटली? सुटली नाय सोडली. चला बरं झालं तू बी शाळा सोडून दिली. आता मला बी तुझी सोबत होणार. अगं येडे सोडली म्हणजे खंदारे सरांनी शाळेतून हाकलून दिलं. पण का? मी रोज त्या खिडकीतून वर्गात जातो ना. काय तू त्या खिडकीतनं वर्गात जातो? मग आता? आता काय घरातून चिठ्ठी आणायला सांगितली. मग आता काय करशील? आपल्या आई ना आबाला लिहिता वाचता कुठे घेत? अग मी तर भरपूर चिठ्ठ्या डाव्या हाताने लिहिल्यात. त्यातलीच एक देऊन टाकेन तू खा. अरे पण त्यांना कळलं तर कसं कळणार? आपल्या आई आबाला लिहिता वाचता कुठे येत हे फक्त तुला आणि मला माहितीये. त्यांना कुठे माहितीये? गोप्या दादा हुशार आहेस र. माझा भाऊ शोपतोस बघ. तू आणि हुशार बर. मला सांग तू खिडकीतनं वर्गात जातो हे खंदारे सरांना कसं कळलं? जो शिपाई आहे ना आमच्या शाळेतला विठ्ठल त्याच्यामुळे त्यांना सगळं कळलं. मग तू आता काय करणार? आता तू बघच उद्या त्या विठ्ठलाचा कसा हाल करतो. अरे विठ्ठल खंदारे सर केव्हाची बेल वाजवत आहेत? मग तुम्ही जा. बेल तुझ्यासाठी वाजते माझ्यासाठी नाही. मग मी जाईन. तुझ्याशी डोकं लावायचं म्हणजे मूर्खपणा आहे. मूर्खपणा मूर्खपणा. येस विठ्ठलराव मूर्खपणा करून चालणार नाही. नोकरी हातची जाईल. आहा चला. माझे दूर गोल. अरे विठ्ठल तुला रजिस्टर आणून द्यायला सांगितलं होतं. अजूनपर्यंत आणून का नाही दिलंस? नाही लगेच ताबडतोब पाहिजे. आताच पाहिजे. हो हो लगेच आता लगेच शिवून आलं तर लगेच घेऊन ये. हो हो लगेच आणतो. बाह्य एका एक्सप्रेसचं इंजिन धाड 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 धाड. हे वाजवताय बेल ठाण ठाण ठाण. काय करू बसू की निघू काय? नोकरी जाईल विठ्ठल. नी सर आलो. अलो अलो सर तुम्ही मला बोलू देत सर. अरे वा तुला बेल ऐकू आली म्हणायची. नाही पवार सरांनी सांगितलं. वाटलंच मला झोप काढत होतास वाटतं. नाही कामात होतो. तू कामात होतास का? मी कामात असू शकत नाही. तू कामात असू शकत नाहीस कारण तू झोपा काढतोस. बरं बरं काम काय ते सांगा. मागे काय लपवलंस? मागे काय लपवलंयस? झाकलंय. काय झाकलंय? मोठ मोठ झाकलीय. काय सांगा बघू. काय काहीच नाही गंमत फसवलंय. गप्प बस. मला मागच्या वर्षीची इन्स्पेक्शनची फाईल काढून दे. आता? आता नाही तर का उद्या? आता लगेच काढतो. तुम्ही माझं पूर्णच होऊ देत नाही. काढ बाबा काढ. हा काढतो काढतो. अरे काय चाललंय? का मागे मागे चाललायस? स्टाईल स्टाईल मध्ये फाईल काढतोय स्टाईल मध्ये. कठीण आहे बाबा तुझं. येतो मी. हा एक 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 मिनिट. आता काय असं मागे मागे का चाललायस आणि हात का मागे तुझे? हात मागे? सर तुम्हाला एक विचारू. हा तुम्ही कधी स्टुलावर बसलात का? हा अनेक वेळा बसलोय. मग त्याच्यावरून उठताना चर्र असा आवाज झालाय? चर्र नाही बुवा. नाही मग माझं दुःख तुम्हाला नाही कळायचं. येतो मी. काय तुझं दुःख आणि
व्यर्थ न कसला वेदना भाव मोकळ्या काशी फिरती पाखरे यांना फिराया सुंदर रान मनस परिसय गई दुनिया इथ न कसला वेदना भाव मोकळ्या काशी फिरती पाखरे यांना फिराया तर मुलानो कालचा घरचा अभ्यास कुणी कुणी केलाय अरे वा गोप्या तूही अभ्यास केलायस दाखव नाही सर मी नाही केला मग हात कशाला वर केलास तुमची शिकवण आठवली कोणती माणसाने नेहमी सकारात्मक विचार करावा अरे विचार नाही रे तुला तर विचार विचार म्हणालो असेल मी दोघांमध्ये काय फरक आहे सर अर्थ तर एकच झाला ना गोप्या इथे मी तुमचा शिक्षक आहे मी तुमचा शिक्षक कसा होऊ शकतो सर हसता काय चापकन सर बसा 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 सर काही खास काम हो उद्या आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन आहे त्याच्या तयारीसाठी आलो होतो बर बर मुलांनो आपल्या शाळेत उद्या इन्स्पेक्शन साठी मोठे साहेब येणार आहेत ते जे काही प्रश्न विचारतील त्याची नीट उत्तर द्यायची कळलं आणि सगळ्यांनी हजर राहायचं मी बोलतोय ना मदत केली तुम्हाला चुप उद्या कोणीही मस्ती करायची नाही उलट उत्तर द्यायचं नाही उलट बरोबर उत्तर द्यायची सर गोप्या त्याला सांगा जरा ते वाह्यात आहे गोपी तू उद्या शाळेत आला नाहीस तर उत्तम पण समजा आलास तर तोंडाला कुलूप घालायचं कळलं का रे तुम्हाला नाही त्याला चला पुढच्या वर्गावर जाऊया चला चला काय चला पुढच्या वर्गात मग या वर्गावर कोण शिकवणार तुमचा काका पान नंबर 16 काढा हसतायत
चल चल रे नौजवान उठा तेरा सामान। मग तू का नाही शाळेत? आम्ही गरीब आहे ना। अग कोणी सांगितलं तुला? तू गरीब आहेस म्हटलं शिकता येत नाही, उलट तू मुलगी आहे म्हटल्यावर तुला फी पण नाही लागणार। माझ्या आईला नाही पटत, ती म्हणते शिकून काय करणार, घराकडे कोण बघणार। पण माझे आई बाबा मला खूप शिकवणार आहेत। तुझा आबा माझ्या आबावाना नाही ना म्हणून? म्हणजे माझ्या आबाचं आमच्या पेक्षा दारूवरच लई प्रेम आहे। तू थांब, माझ्या बाबांना आहे ना तुझ्या आबांशीच बोल। नाही नको, माझा आबा नंतर मलाच मारील, आता तुझा आबा येईलच इतक्यात। मग तू संध्याकाळी खेळायला येशील ना? चालेल। ही पाचवी, ती सहावी आणि ती पुढे ती सातवी। बर, आपण मला असं वाटतं सर या वर्गापासून सुरुवात करूया। नाही, आपण पहिल्या वर्गापासून सुरू करूया। नाही, मला असं वाटतं सर पाचवीच्या वर्गापासून सुरुवात केलेली बरी। सर गोपी तू गप्पा बस रे। खंदारे, पाचवी असो वा सातवी असो, मी पहिल्या वर्गापासून सुरू करणार। तुला गोपीचं नाव काढायची काय गरज होती? सर गोपी आज आलेलं नाहीये। अरे मग आधी नका सांगायचं। अहो तुम्ही माझं पूर्ण होऊ देत नाही। तू हा गोपी म्हणजे पाचवीला पुजला आमच्या। जगातील सर्वात सुंदर शब्द म्हणजे आई। अरे अरे मुलांनो उभे रा। बसा बसा बसा। मुलांनो हे आहेत प्रधान सर, हे आपल्या शाळेचे इन्स्पेक्शन करण्यासाठी आलेले आहेत। तेव्हा ते सर जे जे प्रश्न विचारतील त्याला योग्य ती उत्तर द्या। मला सांगा तुमच्या शाळेची पूर्ण माहिती मला कोण देणार? अरे देवा। नको नको, तू नको तू नको। प्रसाद तू भरा, तू दे माहिती सरांना। माझे नाव प्रसाद रामनाथ बोडके, सातवी ड। तुझ्या बद्दलची माहिती विचारलेली नाहीये सरांनी। अरे शांतरा, अरे शांतरा, अरे असू नका। अरे शाळेबद्दलची विचारली आहे। बस तू खाली बस। मला सांगा कोणाकोणाला क्रिकेट खेळायला आवडतं? अच्छा तुला क्रिकेट खेळायला आवडतं? वय सर, मी सचिन सारखा लय भारी बॅटिंग करतो, ते पण धोपटण्याने। कशाने? ज्या धोपटण्याने आई कपडे धुते ना त्यानेच मी बॅटिंग करतो। अरे पण शाळेत तर बॅटनेच खेळत असशील ना तू? नाही सर, आपल्या शाळेत बॅट कुठे? काय शाळेत खेळायला साधी बॅट सुद्धा नाही? आहे ना। नाही होती, म्हणजे त्याला असं म्हणायचंय की परवा क्रिकेट खेळताना ती तुटली। होणार गोपी? हो ना तुटली सर। मी परवा कुठे खेळलो सर? मिस्टर खंदारे काय प्रकार आहे हा? खरं म्हणजे हा खोटं बोलतोय, एक नंबरचा उर्मट आहे तो। नाही सर, मी तर कांबळे सरांची शिकवण नेहमी लक्षात ठेवतो। अरे गोप्या, मी काय शिकवलं तुला? माझं कशाला नाव घेतोयस? म्हणजे तुम्ही शाळेत काही शिकवत नाही की काय? नाही तसं नाही, म्हणजे गोप्या माझा लाडकाच विद्यार्थी आहे। पण आज काय बोल बाळा बोल, आणखी शाळेत काय खेळ खेळतोस तू? नाही सर, आम्हाला कोणताही खेळ शिकवत नाही। काय? हो सर, विचारा खंदारे सरांना। हो ना सर, माझं काही चुकलं का? खंदारे काय प्रकार आहे हा? तुमच्या शाळेत स्पोर्ट शिकवलं जात नाही? मला इन्स्पेक्शन आत्ताच थांबवावं लागत आहे। चला
सर मी समजावून सांगतो तुम्हाला. सर माझं ऐका ना जरा. खंदारे, मला काय समजायचं ते मी समजलो. मला काही एक ऐकायचं नाहीये. आता जिल्हा कार्यालयात येऊन भेटा, तिथेच काय बोलायचं ते बोलूयात. चला. छान, चांगली धिंड काढली शाळेची. मी काय केलं सर? वर तोंड करून विचारतोय मी काय केलं म्हणून. सर हा कार्टा कसा आहे तुम्हाला माहित होतं ना, मग तुम्ही प्रधान साहेबांना माझ्या वर्गात कशाला बोलवलं? विठ्ठला, काय रे शाळेच्या अब्रूची एवढी लखतर बाहेर काढायची काय गरज होती? थांब, आता मीच तुला शाळेच्या बाहेर काढतो. हा सर हकला, मी तुमच्या बरोबर आहे. नाही नाही, तुम्ही जरी माझ्या बरोबर नसलात ना तरी सुद्धा मी याला हकलणारच आहे. सर असं नका करू, माझ्या आईची खूप इच्छा आहे म्या शिकावं मोठं व्हावं. बघा सर, ह्याची इच्छा नाहीये, आईची इच्छा म्हणून याला शिकायचंय. अहो सर, मोठं व्हायला अक्कल लागते. काही अपवाद वगळले ना तर खेळून कधी कोणी मोठं झालेलं नाहीये. बरोबर आहे सर. आणि गोप्यासारख्याने खेळ खेळूच नाही. आधीच अभ्यासाचा खेळ खेळला आणि आता खेळायला लागला तर पार खेळ खंडोबा करेल. सर एवढा वाईट असतो का खेळ? तू सर थोडं मी बोलू. बोला, आता तुम्हीच बोलायचं बाकी उरलाय, बोला. सर मला मान्य आहे गोपी जरा जास्तच बोलला, पण एका अर्थानं तो काय चुकीचा बोललाय तुम्हीच सांगा ना. बघा हे पण गोप्याचीच बाजू घेत आहेत. कांबळे सर, मी कुणाचीही बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाहीये. मला फक्त एवढंच वाटतं की गोपी जे काय बोलला त्याच्यात तथ्य होतं. ठीक आहे, तुमच्यावर विश्वास ठेवून यावेळी मी गोपीला माफ करतोय, पण पुन्हा जर का तो असा वागला तर याद राखा. निघा तुम्ही. येतो सर. काय चहा घेऊन निघतो. आलोच. एक्सक्यूज मी सर. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव नंदिनी देशमुख. नंदिनी, तुम्ही आजपासून जॉईन होणार होतात नाही का? मी विसरूनच गेलो. सर हे माझं लेटर. आज तुमचा पहिला दिवस नाही का? हो सर. कुठले विषय आहेत? विठ्ठला, विठ्ठल. सर तुम्ही मला बोलिले. या नंदिनी मॅडम. नमस्कार. या आजपासून आपल्या शाळेत गणित आणि विज्ञान हे दोन विषय शिकवणार आहेत. वा मस्त. तुझा या दोन्ही विषयाशी काय संबंध आहे? नाही. हा, यांना आपली शाळा दाखवून आण जा. या विठ्ठल. तुम्ही माझं पूर्ण छोड देत नाही. या अंगांना या. येते हा सर. दाखवतो चला. काय मॅडम आजच जॉईन झालात? हो आजच जॉईन झाले. कशी वाटली आमची शाळा? छान आहे, खूपच छान आहे. अरे तिकडे एवढी गर्दी कशी झाली आहे? अरे सर मला कळत आहे की तुम्हाला फिट झाले. सर तुमच्या गोळ्या कुठे आहेत? गोळ्या गोळ्या तुम्हाला घरी म्हणायचं आहे का? घरी गोळ्या घ्यायला कोणी पाठवले का? हो मी गोप्याला यांच्या घराच्या दिशेनं पळताना बघितलंय. बाजूला अरे त्यांना हवं तरी लागू द्या. तुम्ही कोणत्या मुलावर विश्वास ठेवलात? एव्हाना तो घरी सुद्धा निघून गेला असेल. डॉक्टरांना बोलवायचं का आपण? सर सर सांभाळा स्वतः. अरे पाणी घ्या रे. सर थोडं पाणी घ्या. सर बरं वाटत. सर बरं वाटत. सर कसं वाटतं आता? ए चला रे आपापल्या वर्गात जा. चप्पल घ्या. काय करताय अवे? डब्बे कशाला फेकताय तुम्ही? दारूचे पैसे कुठे आहेत? म्हणजे अम्मीने विठे होते त्याच डब्यात ठेवले होते. मी आजचे पैसे नाही आहेत. अग मला दारू प्यायचंय. तूच ठेवले ना शिला आजचे पैसे. अम्मीने मिठे होते आज पण ठेवले होते. मला माहितीये खोटे बोललं. आईचे चमचे आता गप्पच. ठेवताना बघितलं होतस, काढता नाही बघितलंस. काय काय टवळी तूच नाही ना काढलंस? जिबेला काही हाड आहे की नाही?
आपल्या पोरांना तुम्ही चोर म्हणताय? चोर म्हणताय? आता जातोय मी भवानी, आल्यानंतर बघतो तुला। दारूचे पैसे नाही ठेवलेच आजचे? आई रडू नको, हे घे पैसे। हे पैसे तू कुठून आणलंस? आई मी आस्ता डब्यातून काढले होते, म्हंटल तेवढंच त्याजवळ राहतील। गोप्या आपल्याच घरात चोरी केलीस? नाही आई, मी चोरी नाही केली, हे सगळं मी तुझ्यासाठीच केलं। म्हंटल नाहीतरी आबा या पैशाची दारूच पिणार ना, म्हणून तू चोरी केलीस? चोरी केलीस तू? उद्या खून करशील कुणाचा तरी। मी तुझ्यासाठी तेही करेन। काय म्हणालास? तुझी तुझी इथपर्यंत मजल गेली, इथपर्यंत मजल गेली तुझी, इथपर्यंत मजल गेली तुझी। थांब, मी आज तुला अशी शिक्षा करणार आहे ना, नको आई, तू जलंबर ध्यानात ठेवशील? नको आई, आज आज तुझं जीव बंद, नको मारू, कळलं तुला? आज जीवन मिळणार नाही तुला। नको आई, तू आज घरात झोपायचं नाहीस, आज घरात झोपायचं नाहीस तू। उठ उठ पहिल्यांदा, चल बाहेर बाहेर रो, बाहेर रो दी, नको मारू त्याला। चल नको आई, चल, चोरी केलीस तू, चोरी केलीस ना, नको मारू त्याला। चल आतमध्ये दारू करण्याचं याद राख, चल। तू खाची डोर तुझा।
अजून दारू आहे अजून किती दारू पिशील काळजी काळजी करतोस मग धंदा कशाला करतोस आर मी धंदा केला नसता तर तुझे काय हाल झाले असे विचार करतो का माझे हाल गावचे काय झाले असते हाल ते विचार कर माझं ऐक नामदेव हा बोल दारू लई वाई हे तुला दारू पेल्यावर लई सुचते का रे दारू वाईट रे हे माधव हा काय सुधारणार नाही दे दे त्याला बाटली दे आणखीन एक दारू 60-70 तुला सांगतो माधव मी माधव नाही गजानन हाय माणूसच आहेस ना मग ऐक दारू लय वाईट यायला लय वाईट आहे वाईट हां कसं आहे गजानन हे मी मौन रे बाबा माणूसच आहे अरे तू कधी आलास मोहन मोहन तू इथे कशाला आलास मसाला दूध प्यायला आले चहा आयला काय पण बोलतोय तसं नाही रे तसं नाही दारू लय वाय दारू प्यायची नसते हे सांगायचं आहे मला हे सुधाकर तुला जास्त झाली वाटतं वनारस जास्त वनारस जास्त प्यायल्यावर जास्त वनारस ना झेपत नाही तर पेतो कशाला रे झेपत विपत काय नाही झेपत काय नाही चला बुकटाची मिळाल्यावर माणूस जास्तच पिणार ना म्हणजे हा म्हणजे नामदेव सुद्या काय लपडे रे तुझ्याकडे एखादा माणूस आला हा बीबी पियाला हा बोल पण तो म्हणला कि त्याच्याकडे पैसे नाहीयेत पैसे नाहीत मग तू काय करतोस काय करतो हा उचलतो आणि फेकतो त्याला बाहेर फेक मला सर सगळी तयारी झालेली आहे आणि ही त्याची फाईल सर तुम्ही पाहता का हो मी पाहतो सर मुलांनी खरंच खूप मेहनत घेतली हो इतकी छान प्रोजेक्ट बनवलेत ना कौतुक वाटत हो सर कौतुक करावंच लागणार त्यांचं या मुलांचं कौतुक होणारच अहो नंदिनी मॅडम मला असं वाटतं की या मुलांनी ही अशी महत्वाचीच कामं करायला हवीत नाही का ही मुलं जर का त्या स्पोर्ट्स मध्ये गेली तर ही महत्वाची कामं करायला त्यांना जमणार आहे का
सर तुमची स्पोर्ट बद्दलची एवढी उदासीनता का आहे? स्पोर्ट स्पोर्ट्स मला सांगा, या 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 स्पोर्ट्सनी केलंय काय? हा एक तरी मेडल मिळून आणलंय का? अहो क्रिकेटवर लोक एवढं प्रेम करतात की देशप्रेमापेक्षा क्रिकेट प्रेम जास्त आहे असं असं वाटायला लागलंय मला. सर जर तुमची स्पोर्ट बद्दलची एवढी उदासीनता असेल ना तर मग काय उपयोग? नुसती उदासीनता नाही आहे नंदिनी मॅडम, माझ्या शाळेमध्ये मी एकही स्पोर्ट ठेवलेला नाही. पण मग बाकीच्या शाळेत ना तिकडे चाललाय पाण्यासारखा पैसा. किती स्पोर्ट्समन पुढे आले आपल्याला कोण माहिती आहे का? एखादा तरी सांगा बघू. सर जाऊ द्या, या विषयाची माझी मते वेगळी आहेत. पण माझं काय चुकलं ते तरी सांगा ना. त्या क्रिकेटमध्ये एखादा बॅट्समन आउट होतो आणि इकडे दुसरा एखादा हार्ट अटॅकनी मरतो. अरे कशाला आउट तो झालाय, तू कशाला मरतोयस? आपल्या सगळ्या कुटुंबाला रस्त्यावर सोडून आता कोण सांभाळणार आहे त्यांना? हा अरे तू जगलायस का मेलायस याची बातमी वाचण्या इतका सुद्धा वेळ नसतो त्यांच्याकडे. सर काही अंशी तुमचं बोलणं खरंही असेल, पण सगळी स्पोर्ट्स वाईट असतात हे नाही पटत मला. सर इकडे लेटर आले खालच्या बाजूला उघड्या. सावकाश सावकाश वाचण्याआधी फाडू नका. जा त्या विजय सरांना बोलून आण. आता बोलू? नाही नाही उद्या दुपारी माझ्या घरी जेवायला पाठव. आता बोलू तो तुम्ही मला माझं पूर्णच होत येत नाही. अरे दारे बोलून आण. मी नाही का? मी जाऊन बोलावतो, तुम्ही ना माझं पूर्णच होत येत नाही. हा तर काय म्हणतो तू मी त्या स्पोर्ट्स बद्दल स्पोर्ट्स त्या विज्ञान प्रदर्शनाबद्दल? हा सर यू कात कमिन कमिन. सर तुम्ही मला बोलवलं? हो हे लेटर आलं होत. सर काय याच्यात? पुढच्या आठवड्यात आपल्या दोघांना जिल्ह्याला जायचंय. जिल्ह्याला का? ते दरवर्षीप्रमाणे वार्षिक क्रीडा स्पर्धेसंबंधी मीटिंग आहे, सगळ्या मुख्याध्यापकांना बोलवलंय, आपणही जाऊन येऊया. थँक्यू सो मच सर. सर शेवटी तुम्ही तयार झालातच. मी मीटिंगला जायला तयार झालोय, स्पर्धांमध्ये भाग घ्यायला नव्हे. सर सर माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे, प्लीज तुम्ही याच्यावरती पुन्हा एकदा विचार करा. विजय सर आपलं या विषयावर अनेक वेळा बोलणं झालेलं आहे, या विषयावर पुन्हा मला चर्चा नको आहे. सर जर आपण स्पर्धेत भाग घेणारच नसू तर मग आपण मीटिंग तरी कशाला करायला चाललोय ना? फॉर्मॅलिटी म्हणून कळलं? सर मी एक बोलू का? बोला. विजय सर जे काही बोलतायत ना ते मलाही पटतंय. हो सर काय हरकत आहे शाळेच्या स्पर्धेत भाग घ्यायला? हे बघा नंदिनी बाई, तुम्हाला जो विषय शिकवायला सांगितलेला आहे ना तो नीट कॉन्सन्ट्रेट करून शिकवा, म्हणजे ते तुमच्या आणि शाळेच्या दोघांच्याही फायद्याचं ठरेल. सर मी येतो. या. विजय सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. सर मी निघते. निघा. तुम्हाला माझ्याशी काम आहे? हो. कमाल आहे, इथे मला माझंच काम धड करता येत नाही आणि तुम्हाला तुमचं काम माझ्याकडून करून घ्यायचं आहे. सर मी सांगते तुम्ही काय करू शकाल ते. सर मी येते. हा सरांनी तुमच्याशी असं बोलायला नको होतं, मला नाही आवडलं. मलाही नाही आवडलं. मुळात ना मला हीच गोष्ट कळत नाही की या माणसाचा स्पोर्ट्सला एवढा विरोध का आहे. हो आणि इतर कोणाचाही विरोध समजू शकतो, मुख्याध्यापक शाळेचे आणि शाळेच्या स्पर्धेला विरोध. नाही मला ना मला असा एक त्रास होतो, म्हणजे असं ना घुसमटल्यासारखं होतं मला, असं वाटतंय सगळं सोडून कुठेतरी पळून जावं. आणि जाणार कुठे? दुसरीकडे, ही दुसरा प्रॉब्लेम. आणि असं पळून जाण्यात कसलं आलंय रे शहाणपण? पण तुम्ही मला सांगा हे असं किती दिवस आपण एकमेकांना अरे तुरे म्हणूया का? चालेल. गुड. बोल नंदिनी. एक सांगू, मी जेव्हा या क्षेत्रात आलो ना तेव्हा एक स्वप्न बघितलं होतं. फक्त याच शाळेने नाही, मला असं वाटतं भारतातल्या प्रत्येक शाळेनं कॉम्पिटिशन्समध्ये सहभागी व्हावं आणि नुसतं सहभागी न होता जिंकण्याच्या ईर्षेनं उतरावं. मग थोडी वाट बघ, एक दिवस नक्कीच तुझा असेल. आयुष्यात काहीतरी करून दाखवायचंय का? काहीतरी नको करूस,
चांगलं कर. तेच ते. काय तेच ते? त्यांनी खेचली तेवढी पुरेशी नाही का मॅडम? चला उशीर होतोय आता. चल चल. चोरी करतोस, मुलांचे डबे चोरतोस. किती वेळा सांगितलं चोरी करायची नाही. अहो सर, का मारताय त्याला? का मारताय ह्यालाच विचारा. मुलांचे डबे चोरतो हा. अहो सर, असं मारणं कायद्याने गुन्हा आहे सर. कायद्याचा मला नका सांगू. कायद्याला काय जातं बोलायला? आपण यांना मारायचं नाही, रागवायचं नाही, मग तर हे आपल्याला विकून खातील. अहो सर, तो लहान आहे, आपण तर मोठे आहोत ना, त्याला समजू शकतो आपण. नंदिनीबाई, तुम्ही अजून नवीन आहात, पण हा कार्टा कसा आहे तुम्हाला माहित नाही अजून. सर तुम्ही जा, मी समजवते त्याला. मी जातो, पण तुमच्या समजवण्याचा काहीच उपयोग नाही होणार याच्यावर. तुम्ही काय काय बघत बसला? हा हा, तमाशा लागला इकडे. चला चला आपापल्या वर्गात. चला. तू का करतोस असं? तुला कळत नाही? बाई, मी आता असं नाही करणार, मला माफ करा. अरे पण तू डबा का चोरलास? बाई, माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही. माझे आबा रोज दारू पितात. माझी बहीण म्हणजे शेवंताला मी उपाशी नाही बघू शकत. अरे घरची परिस्थिती कितीही वाईट असली ना, तरी चोरी करणं कधीही समर्थनीय नाही होऊ शकत. मॅडम, मी आता असं नाही करणार. ठीक आहे, तू जा. आणि हो, उद्यापासून तुझा आणि शेवंताचा जेवणाचा डबा मी घेऊन येईल, ठीक आहे? पण हो, यापुढे चोरी करणं बंद, ठीक आहे? जा तू आता. अगे पाय नीट टाक. काय खेळती? खेळता पण नाही तुला. आणि शेवंते, अगं मानसीताई कुठे गेली होतीस? तुझ्याच घरी. अगं पण मला सांगितलं की तू इकडे खेळतेस म्हणून. मग एकी खेळायला? अरे गोपी, तू इथे? पण तुझ्या बाई तर तुझ्या घरी आल्या. काय? कोण बाई? हा त्या नंदिनी बाई. माझ्या घरी? हो. बापरे मेलो, मला जावंच लागेल. माझ्या चोरीची तक्रार करायला आल्या असतील. चोरी? कसली चोरी? नाही नाही, काय नाही. चला मी पळतो. शेवंते येतो ग. बाय बाय, हळू जा. बाई, माझा गोप्या हुशार आहे ना? व अहो खूप हुशार आहे तो. परवा जर त्यांनी कांबळे सरांचं औषध वेळेवर नसतं आणलं, तर कांबळे सरांचं काही खरं नव्हतं. अहो काय म्हणताय काय? हो खरं तेच म्हणते मी. तुम्ही का येऊ नको तुझ्या घरी? नाही म्हणजे मी खरंच आता असं नाही करणार. काय नाही करणार? उलट मी तर म्हणते तू रोजच करत जा. अगं आहे हे तू म्हणतेस? वय तर माझा हा आदेश आहे असं समज. अगं काय बोलतेस तू? अरे हा, मला सगळं सांगितलं नंदिनी बाईनी. बापरे, म्हणजे तुला सगळं सांगितलं? वय तर मग. तरी तू माझ्यावर नाराज नाही? आता नाराज कशाला व्हायचं? तू कामे सरांना एवढी मदत केलीस, मग त्यात वाईट काय? बापरे, म्हणजे तू एवढा वेळ त्या कांबळे सरांबद्दल बोलत होती? मग कोणाबद्दल बोलत होती? आता मला नंदिनी बाईनी तर हेच सांगितलं. बाई, मी केवढा घाबरलो होतो. का? काही वेगळं सांगायला हवं होतं का? नाही बाई, खरंच नको. अरे ते कोण आहेत? ते कांबळे सर आहेत का? वय ते कांबळे सरच आहेत. म्हणजे ते इथे राहतात का? वय हे समोरच घर दिसत नाही, त्यांच आहे. आणि हे सगळं शेत आहे ना, त्यांच आहे. म्हणजे गोपी, त्या दिवशी तू एवढ्या लांब येऊन ते औषध घेऊन आला होतास? वय बाई, कमळा. अगं ए कमळा, कोण म्हणा वया? औ या गोप्याच्या बाई, नंदिनी बाई. नमस्कार. नमस्ते. आमचं गोप्या लय हुशार आहे बरं का? हो खूप हुशार आहे तो. माझ्यासारखं मी रोज अभ्यास करतो याचा. हो का?
तुम्ही शिकलेले आहात तर म्हणजे एका विचारणं झालं चिकारी शिकायचं होतं मला पण अहो मॅ काय म्हणते तुम्ही आज जावा मॅ सांगते किती तुम्ही शिकलेले आहात ते वय 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 मी किती हुशार आहे ते पण तुम्ही आज जा काय बाई मॅ सांगते त्यांना तुम्ही आज जा मी तर चिकार आज जा ना चिकार जा हा माफ करा बाई हे गोप्याचे बाबा रात्रंदिवस असे पिवरेच येतात घरी त्यामुळे माझ्या एकटीवरच पडतं सगळं पण बाई माझं गोप्यालाही हुशार आहे मला खूप वाटतं की याने खूप शिकावं लई मोठं व्हावं आणि काय पाडलं तुम्ही बाई थांबा मी पाडलं का आता हजार गप्प बसायला होत नाही का तुम्हाला नमस्कार सर या 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 विजय सर या या मी तुम्हाला आठवण करण्यासाठी खास बोलवलेला आहे कसली आठवण सर म्हणजे काय तुम्ही विसरलात की काय उद्या आपल्याला जायचं आहे आपली मीटिंग आहे नाही सर मी कसं काय विसरेन खरं तर मीच तुम्हालाच आठवण करून देणार होतो बर 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 आपण उद्या निघूया सकाळी 7 वाजता ठीक आहे सर हा हा बोला सर हा बोला ना सर आपण नक्की स्पर्धेत भाग नाही घेणार आहोत का म्हणजे तुम्हाला शंका आहे की काय नाही सर म्हणजे मला खरंच असं वाटतं सर की तुम्ही अजून मनापासून विचार करावा तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टीवरून माझ्याशी काय वाद घालताय मी तुम्हाला एकदा सांगितलं ना की आपण तिकडे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून जाणार आहोत ठीक आहे सर ठीक आहे ना मग या आता उद्या सकाळी 7 वाजता ओके सर ए हरणार आहे कुठे हिंडताय रे सर अहो तू फोन केव्हाचा वाजतोय तू उचला ना फोन कुठे वाजतोय गधड्या बेल वाजते बेल तुम्ही ना माझं पूर्णच होऊ देत नाही फोनची बेल वाजते की बेल वाजते ते पाहण्यासाठी मी ते आलोय ते पाहण्यासाठी आलायस ना पाहिलेस ना मग चालेल आता कशाला बेल वाजवताय अरे मला चहा हवाय म्हणून बेल वाजवतोय ते तोंडाला सांगता येत नाही का अरे माझं पूर्णपणे ऐकून कुठे घेतोस तू हा मग मग चालू तू चालेल नमस्कार नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण इथे कशासाठी जमलो आहोत ते सालाबाद प्रमाणे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे व माध्यमिक आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे पण मला अजूनही सांगायला खेद वाटतो की काही शाळांमध्ये खेळाबद्दल अजूनही उदासीनता आहे हां आता काही शाळा याला अपवाद आहेत आणि उदाहरण द्यायचं जर झालंच तर नूतन माध्यमिक विद्यालय ही शाळा दरवर्षी या स्पर्धेत भाग तर घेतेच पण स्पर्धा जिंकतेही आणि यामध्ये मोलाचा जर कोणाचा वाटा असेल तर या शाळेचे मुख्याध्यापक माननीय रावसाहेब पाटील यांचा नमस्कार नमस्कार मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मत मांडून इथे जमलेल्या सर्व शाळेच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करावं खरं सांगू का माझ्या शाळेमधली मुलं स्पर्धेमध्ये भाग घेतात पहिले येतात नाव कमावतात खरं म्हणजे यात माझा काहीच वाटा नाही मुलंच सगळी मेहनत करतात मी आपलं फक्त त्यांना मार्गदर्शन करतो आणि विशेष म्हणजे स्पोर्ट्समध्ये किती छान करिअर आहे किती उज्ज्वल भवितव्य आहे याची त्यांना जाणीव करून देतो बस हे गुप्पी तुम्ही खंडारे सरांच्या विद्यार्थ्यांना सांगा म्हणजे त्यांचा एकतरी विद्यार्थी स्पर्धेत पहिला येईल काय सर नाही नाही हे खंडारे सरांच्या मुलांना सांगून उपयोगाचं नाही ही गोष्ट खंडारे सरांनाच शिकवायला पाहिजे तुम्ही शिकवणार मला तुम्ही मग अहो माझ्या शाळेतली मुलं पहिली येतात मग मीच शिकवणार ना तुम्ही काय शिकवणार हो मला तुमच्या शाळेतली मुलं स्पोर्ट्समध्ये पहिली येतात येतात ना पण पुढे काय होतं त्यांचं एका तरी मुलाची पुढे जाऊन स्पोर्ट्समध्ये करिअर झाली आहे का आणि मुळात तुम्हाला
त्या मुलांची स्पोर्ट्स मध्ये करिअर व्हावी अशी मनापासून इच्छा आहे का? स्वतःचे फोटो त्या मुलांच्या बरोबर काढून घ्यायचे आणि नंतर ते पेपर मध्ये छापून आणायचे, झालं तुमचं काम? रावसाहेब पाटील सर, माझ्या शाळेतली मुलं अभ्यास करतात, अभ्यास, आणि पुढे जाऊन ती डॉक्टर्स आणि इंजिनियर्स होतात. तुम्ही काय शिकवताय मला? तुमची लायकी आहे का? तोंडी लागताय. कोण आहे याचा बोलायचा संबंध काय मध्ये? अहो हे सर त्यांच्या पतीचे सर. अच्छा 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 ये तुम्हीच का दे पीटी टीचर? जी पी टी सोडून भूगोल शिकवतात ते? हे बघा रावसाहेब पाटील सर, एवढा गर्व चांगला नाही. मी जर मनात आणलं ना तर माझ्या शाळेतले विद्यार्थी सुद्धा या स्पर्धांमध्ये पहिले येऊ शकतात. मग घ्या ना चॅलेंज. मी तर म्हणतो घ्या चॅलेंज तुम्ही. अहो कुठल्याही एखाद्या धावण्याच्या साध्या स्पर्धेत जरी तुमचा पोरगा पहिला आला ना, आयुष्यभर गुलाम होईन मी तुमचा. हो आयुष्यभर गुलाम. ठीक आहे मग आता बघाच तुम्ही. एक मिनिट कंधारे सर, याला मी तुमचं चॅलेंज समजायचं. ए मला काही माहित नाही, तुम्ही आता पटापट कामाला लागा, बस मला एवढंच कळतं. अहो मी तुमच्याशी बोलतोय विजय सर. हो सर, म्हणजे मी पण तोच विचार करत होतो की काय 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 विचार कसला करताय? ही विचार करण्याची वेळ नाही, आता ही ऍक्शन घेण्याची वेळ आली. नाही हो सर, तुम्ही जे काय म्हणताय ते बरोबर आहे, पण माझं असं म्हणणं होतं काय कसले कसले पण काढताय तुम्ही मध्येच? नाही सर, म्हणजे वेळ कमी आणि चॅलेंज मोठा असं मला म्हणायचं होतं. हा आमच्या आता प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे. मी तुमची नेमणूक काय म्हणून केली आहे? पीटीचा शिक्षक म्हणून केली आहे ना पूर्वी, हे तुम्ही इतक्यात विसरलात? हो सर, करेक्ट बोलताय सर तुम्ही. मी नक्की प्रयत्न करेन सर. प्रयत्न नाही, आपल्याला ही स्पर्धा जिंकायची म्हणजे जिंकायचीच आहे, कळलं सर? तेव्हा कामाला लागा. हो सर. आणि उद्याच्या उद्या सगळ्या शिक्षकांची मीटिंग बोलवा, आपल्याला ही गोष्ट सगळ्यांना सांगायला हवी. हो सर. कळलं? चला चला सर. तू काय असं बसलायस? काही नाही ग, विचार करत होतो. अहो विजय साहेब, आता विचार करण्याची नाही ऍक्शन घेण्याची वेळ आली आहे. प्लीज ना, प्लीज नंदिनी, तू तरी मला अशी त्या खंदारे सरांसारखी ड्यूचू नको. अरे गंमत केली रे, मूड नाही आहे का तुझा? मूड कसा काय असणार आहे नंदिनी, इतके दिवस मी बोंबलत होतो तर यांना मी भूगोलाचा शिक्षक वाटत होतो आणि आता यांना उपरती होतीये की मला पीटी सुद्धा येत म्हणून. म्हणून मीटिंग बोलवली आहे संध्याकाळी? फालतूपणा. ए पण तू नक्की काय झालं मला सांगशील का रे? अग आता ही माणसं म्हणतायत की काही झालं तरी ही स्पर्धा आपणच जिंकायची. तू मला सांग, शाळेत एकही लायक धावपटू नसताना कुठल्या बेसिसवर आपण रावसाहेब पाटलांच्या पोरांशी कॉम्पीट करणार आहोत? कुठल्या बेसिसवर आपण जिंकणार आहोत? हे खरं बोलतोस तू. उचलली जीभ लावली टाळायला. कोण असेल बरं? ए तू सातवीतला गजानन, तो छान पळतो रे आणि आहे पण धडधाकट. कसला धडधाकट? कोपऱ्यापर्यंत पळायला सांगितलं ना की हार्ट अटॅक येईल की काय असं वाटायला लागतं. आठवीतला रमेश, हे तो आहे पण जाडजूड. नंदिनी आपल्याला धावपटू हवाय, कुस्तीपटू नकोय. हे पण आहे. ए विजय, आय गॉट इट. काय गॉट इट? आपल्याला स्पर्धेसाठी धावपटू सापडला. कोण? तू काही बोलू नकोस आणि मी मीटिंग मध्ये ज्याचं नाव घेईल त्याला तू हो म्हण. अगं पण आता त्याचं नाव घ्यायला काय हरकत आहे? मीटिंग मध्ये आज इथे तातडीने तुम्हा सर्वांना बोलून घेण्यामागे एक खास कारण आहे. काल मी आणि विजय सर मोरगावला गेलो होतो, तिथे जिल्हा पातळीवर होणाऱ्या क्रीडा स्पर्धा जाहीर करण्यात आल्या.
त्यात काय मोठं सर, ह्याही वर्षी आपण स्पर्धेत भाग घेऊन नसूच ना. कांबळे सर, आपण जर स्पर्धांमध्ये भाग घेणार नसतो तर ही मीटिंग बोलवायला मला काय वेळ लागले? म्हणजे आपण भाग घेतोय की काय? आपण भाग घेणार आहोत. मी आणि विजय सरांनी असं ठरवलेलं आहे की आपण या स्पर्धांमध्ये नुसता भाग घेणार नाही, तर आपल्या शाळेतले विद्यार्थी या स्पर्धांमध्ये अव्वल आले पाहिजेत असं आपण सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत. आणि खास करून धावण्याच्या स्पर्धेत. करेक्ट बोललात तुम्ही. सर तुम्ही लक्ष नका देऊ, तुम्ही बोला. आपल्याला आता ही स्पर्धा जिंकावीच लागेल, कारण आता हा आपल्या शाळेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मला तुम्हा सर्वांची साथ हवी आहे. सर आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, पण आपल्या शाळेत एकही चांगला धावपटू नाहीये. नंदिनी मॅडम, तुम्ही काहीच बोलत नाही का, गप्प का? सर मी गप्प नाहीये, मी त्या धावपटूचाच विचार करते. तुमच्या नजरेत कुणी आहे का असा विद्यार्थी? असला तर सांगा. सर जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल आणि आपल्याला आपल्या शाळेची अब्रू वाचवायची असेल, तर एक मुलगा आहे जो आपल्याला ही स्पर्धा जिंकून देऊ शकेल. असं काय? नाव काय त्याचं? गोपी. नंदिनी मॅडम, तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही घरी जाऊ शकता, पण इथे बसून असे विनोद करू नका. सर मी विनोद नाही करत आहे, तो मुलगा खरंच चांगला धावतो. सर मी बोलू? बोला. सर माझ्या मते गोपी करेक्ट चॉईस आहे. विजय सर तुम्ही सुद्धा? हो सर. आता तुम्ही दोघांनी ही स्पर्धा हरायचीच असं ठरवलं असेल ना, तर मग मी काय बोलणार? बरोबर आहे सर. सर तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? मॅडम तुम्ही नवीन आहात, तो मुलगा वात्रट आहे, तुम्ही त्याला अजून ओळखत नाही. सर जेवढे तुम्ही त्याला नाही ओळखत ना, तेवढी मी ओळखते त्याला. सर आपण ही स्पर्धा 100% हरलो म्हणून समजा. सर आपण ही स्पर्धा 100% जिंकलो म्हणून समजा. सर गोपीची जबाबदारी घ्यायची माझी तयारी आहे सर, त्याच्यावर वाटेल तेवढी मेहनत मी घ्यायला तयार आहे. ठीक आहे, तुमचा दोघांचा एवढा त्याच्यावर विश्वास असेल तर मग लागा कामाला. सर पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण ही स्पर्धा हरलो तर त्या गोपीला मी शाळेतनं काढीनच, पण तुम्हा दोघांना सुद्धा ही शाळा सोडून जावं लागेल. बरोबर आहे सर. आम्हाला मंजूर आहे सर. ठीक आहे, हरकत नाही, लागा कामाला. नाही ना बाई, मला जमणार नाही. अरे त्यात न जमण्यासारखं काय, तुला कोणी नाटकात भाग घ्यायला सांगत नाहीये. अरे तुझ्यात जो गुण आहे ना, तोच सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. मॅडम मी कधी अशा शर्यतीत भाग नाही घेतलाय. ओ हे बघ, तुला असं वाटतं ना तुझ्या घरची परिस्थिती चांगली व्हावी, घरामध्ये दोन वेळेस चांगलं खायला मिळायला हवं, वाटतं ना? वय वाटतं. म्हणून मी तुला सांगते तुला या स्पर्धेत भाग घ्यायला हवा. मी? नाही ना बाई, मला जमणार नाही. अरे त्यात न जमण्यासारखं काय, हे बघ तुला पळायला आवडतं ना? वय लई आवडतं. तेच करायचंय तुला इथे. म्हणजे पळायची रे साय. वय वय म्हणजे होय. पण त्याचा आणि माझ्या घरची परिस्थिती बदलण्याचा संबंध काय? खूप संबंध आहे. हे बघ, तू शाळेतून नाव कमवलंस की तुला राज्यातून खेळता येईल, आणि तू राज्यातून नाव कमवलंस की तुला देशातून खेळता येईल, आणि तू देशातून नाव कमवलंस तुला ऑलिम्पिक सुद्धा खेळता येईल. आणि अशा गुणी खेळाडूंना सरकार नोकरी देते, बढती देते आणि खूप पैसा मिळतो, प्रसिद्धीही मिळते. आणि त्यांना माझ्या आबाची दारू सुटेल ना? व हो. आणि याच्यात तुला विजय सर मदत करतील. मग घेशील ना भाग? नक्की घेईन. आता मी जाऊ? हो जा. काय रे विठ्ठल, तू तर लय अंटल आहेस रे. हा किती सरळ करा, वाकड ती वाकड. मी जाऊ का? नाही नाही, तू कशाला जातोस बाबा?
आता काय तू रेस मध्ये भाग घेतोय? तुझा भाव लईच वाढलाय. हो मला माहिती नव्हतं. अस अरे बाबा, या स्पर्धेत भाग घेऊन स्वतःच नुकसान करून घेऊ नकोस. म्हणजे? म्हणजे काय बाबा, रेस मध्ये पळता पळता पडलास तर हाड मोडल. पडल्याने काय हाड मोडतात? असं नाही का अगदी, म्हणजे माझा भाचा आहे तो पण असाच रेस मध्ये पळायला निघाला होता, त्याला सांगितलं नको, माझं ऐकलं नाही त्यानं. मग काय झालं? मग काय, पळता पळता आल्या तांगड्या गळ्यात. खरं सांगतोस? अरे मग काय खोटं सांगायलेच, तुझ्या फायद्याचं सांगते बाबा. आता ऐकायचं की नाही ऐकायचं तुझं तू ठरव, पण हे सगळं असं आहे बाबा. म्हणजे कसं आहे, सव्वा सहा, आपण चुकीच्या मुलावर तर विश्वास दाखवत नाही होत ना? नाही रे बाबा, येतच असेल एवढ्यात. तू एवढा का उतावळा होतोस? आता कसला येतोय तो? हे बघ, तू असं नाही करणार, कारण मी तुला सकाळीच आठवण करून दिली आणि येतच असेल एवढ्यात. काही उपयोग झाला? काहीही उपयोग होणार नाहीये. सर तुम्ही काय झाली का प्रॅक्टिस? तुमचे चेहरेच सांगतायत इथे काय घडलं असेल ते. नाही ना आला तो? नाही सर. आणि तुम्ही पण कुठल्या मुलावर विश्वास ठेवलात? मी तुम्हाला सांगतो, एक नंबरचा बेफिकीर आणि उडान टप्प मुलगा येतो, आणि नंदिनी मॅडम तुम्ही त्याच्यावरून माझ्याशी वाद घालत होता. सर पण तो तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत मी. मी तुम्हाला सांगतो, याचा नाद्या सोडून दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या विद्यार्थ्यावर मेहनत घ्या. हा आपल्याला सुद्धा घेऊन बुडणार आहे, कळलंय का? सर पण येतो मी. हा विचार करा. अजून काही विशेष टिप्पणी करायची आपल्याला? अरे पण तू मला या विषयावर काही बोलायचं नाहीये, येतो मी. कोपे दादा, गुमान माझी भावली परत दे हा? नाही देणार. आहे ए आहे. ए बाई, कशाला उगा बोंब बोलतीयस? यो गोपे दादा बघ ना, मला माझी भाऊली देत नाही. गोप्या, तिला भाऊली दे बरं तिची परत. नाही आई, ती माझी भाऊली आहे. नाही आई, ती माझी भाऊली आहे. गोप्या गुमान देखी नाही देणार. आई सांग ना. तू ना तास ऐकणार नाही, चल चल दाखवते. गोप्या गोप्या तिची भाऊली दे पहिल्यांदा, भाऊली दे तिची, तू भाऊली दे गोप्या माझा आई. गोप्या गो आई ग बाई, तुम्ही बाई तुम्ही या क्या? नको, खरं तर मी गोपीवर खूप नाराज आहे. काय झालं, काय केलं माझ्या गोप्यानं? त्यालाच विचारा ना काय केलंय ते. बाई म्या खरंच काय नाही केलं. हो मग आज संध्याकाळी तुला ग्राउंड वरती बोलवलं होतं, का नव्हतं आलास? आणि तुला माहितीये, तू न आल्यामुळे मला सगळ्यांची बोलणी ऐकावी लागली. काही कल्पना आहे तुला? बाई मी काही ऐकायचं नाहीये मला. बाई मी खरंच उद्या येईन. तू काही बोलू नकोस, आता त्याचा काहीच उपयोग नाहीये. चला येते मी. बाई गोप्या, अरे काय केलंस तू? हे त्या बाई खरंच तुझ्यासाठी केवढं करतात आणि तू? आई माझं खरंच चुकलं ग. आता मला काय बी सांगू नकस आणि माझ्याशी बोलू बी नकस. आई शेवंते तू तरी. गोप्या दादा तू खरंच चुकलास र. शेवंते तू तरी मला समजून घे ना ग. कमी पावसाच्या ठिकाणी जिरायती होते आणि जास्त पावसाच्या ठिकाणी बागायती होते, ठीक आहे? यातलं काही कळलं नाही तर मला नक्की विचारा. हां चला. सर सर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये सर. हा जोशी सर आलो. Thank you.
बाई बोल काय काम आहे माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे बाई मला माफ करा मी आता असं नाही करणार माफी मागायला असं तू काय केलंस बाई मला काल यायला हवं होतं पण माहिती नाही मी कसं विसरलो पुन्हा अशी चूक घडणार नाही मला माफ करा अरे आठवले मॅडम आले हां शाबास बाई मला माफ करा मी आता असं नाही करणार सर माफ करा अरे आम्ही तुला केव्हाच माफ केले खरंच आम्हाला जसा हवा होता अगदी तसाच गोप्या आम्हाला मिळाला सर बाई ही स्पर्धा मी कुठल्याही परिस्थितीत जिंकणार बघा आम्हाला सुद्धा पूर्ण खात्री आहे ही स्पर्धा तू जिंकशील मग चला प्रॅक्टिस करूया मनाशी घेऊनी इच्छा घे सूर्याकडे तुझा करून बळकट पंख तुझे कर लौकिक जगी नाव घेऊनी एकच लक्ष उरी कर स्वप्न तुझे साकार तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार जीवनाच्या वाटेवर सोशिल्या तू जरी वेदना विसरून तयावर मात करू आले कितीही संकटे जीवनाच्या वाटेवर सोशिल्या तू जरी वेदना विसरून तयावर मात करू दुःख तुझे सारूनी कर सुखाचा तू सराव करूनी बळकट पंख तुझे कर लौकिक जगीना घे
ठेवूनी एकच लक्ष उरी कर स्वप्न तुझे साकार तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार धर्मनी गाठूनी शिखर दाखव जगी आल्या जीवनी हो तू अभुवरी जिद्ध ठेवनी ध्यास धर्मनी गाठूनी शिखर दाखव जगी प्रयत्नासी येती यश ना होणार कधी हा सत्याच्या वाटेवर ना मिळणार तुझला घा ठेवूनी एकच लक्ष उरी कर स्वप्न तुझे साकार तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार सर बर झाला तुम्ही सापडलात सर असं कुत्रा माग लागल्यासारखा का धावत पळत आलायस अहो सर कुत्रा नाही सर अहो मी खंदारे सरांच्या शाळेत जाऊन आलो गाढवा मी तुला गुपचूप जाऊन यायला सांगितलं होतं ना सर मी गुपचूपच गेलो होतो मग काय झालं सर मी तिथं त्या मुलाची प्रॅक्टिस पाहून आलोय मग आपल्या राहुलची तयारी त्याच्यापेक्षा जोरदार आहे का नाही सर आपला राहुल जिंकणार यात शंकाच नाही पण आता कुठलं पणन बिन मध्ये घालतोयस नाही सर आपल्याला त्या मुलाचा विषय डावलून चालणार नाही सर कारण की मी त्याला पळताना पाहिलंय सर काय धावतो सर काय धावतो सर चित्त्यासारखा धावतो नुसता चित्त्यासारखा म्हणजे या चित्त्याचा पाय मोडावा लागणार म्हणजे सगळी कुलप वगैरे नीट चेक कर काय वेंधळ्यासारखं वागू नकोस बेल वाजते बेल मोबाईलची बेल वाजते माझं पूर्णच होऊ देत नाही हॅलो नमस्कार खंदारे सर नमस्कार ओळखलं का नाही कोण बोलतोय कोण खंदारे सर तुम्ही आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला ओळखत नाही हे जरा जास्त झालं नाही का चला म्हणजे तुम्ही आम्हाला कट्टर प्रतिस्पर्धी तर मानायला लागलात का हसणं का थांबवलं खंदारे सर हे बघा मी तुमचा शुभचिंतक म्हणून तुम्हाला सांगतोय तुम्हाला या स्पर्धेतून माघार घ्यायची असेल तर घेऊन टाका बरं का हे बघा सर आता बाण धनुष्यातून सुटलेला आहे तेव्हा आता माघार नाही आता फक्त लक्ष लक्ष कंदारे सर एक गोष्ट लक्षात ठेवा काय तुम्हाला तुमच्या चिरगुट पोराची जर प्रॅक्टिस घ्यायची असेल ना तर जोरदार घेऊन टाका आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हरलो आहोत हे आताच गृहीत धरून चला काय ठेवू का ठेवा लय बॅच झालं लय बॅच झालं चला आपल्या राहुलची प्रॅक्टिस बघू होय होय
फास्ट राहुल फास्ट, पाय वरती घे वरती घे, चेंज चेंज, अंतर ठेव पायात, 1 2 3 स्पीड स्पीड, बस बस। नमस्कार सर। काय मोरे सर, तयारी जोरात चालली आहे ना? तयारी एकदम जोरात चालली आहे सर, याची आज जरी स्पर्धा घेतली ना तर राहुल जिंकणार बघा। काय राहुल, सर म्हणतात तू स्पर्धा जिंकणार म्हणे? सर तुम्ही काहीच काळजी करू नका, त्या पोराला मी माझ्या स्पर्धेच्या दिवशी आसपास ही फटकू देणार नाही। छान छान छान। राहुल जा एक राऊंड मारनी। मोरे सर, तुमचा कॉन्फिडन्स बघून मी प्रचंड खुश आहे, पण काय की आपण गाफील राहून उपयोगाचं नाही आहे, त्यामुळे तुमची तयारी जरा जास्त जोरात ठेवा। नक्की सर, हा तुम्ही काहीच काळजी करू नका। हा बार, अरे जगन्नाथ, हा सर तूही तिकडे जरा बारकाईने लक्ष ठेव। काय या तुम्ही? हो सर। एक मिनिट मोरे सर, मी काय म्हणतो नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एक गोष्ट तुम्ही पक्की ध्यानात ठेवा, काय इतर वेळी तुम्ही इतर मुलांकडे लक्ष कमी दिलं तरी चालेल, पण राहुल या स्पर्धेत पहिला येण्यासाठी कुठलीही कसर शिल्लक ठेवू नका। अरे तो खंदारे माझ्या डोक्यात गेलेला आहे। सर तुम्ही निश्चिंत राहा। ठीक आहे चालू द्या। हो राहुल, स्पर्धा स्पर्धा स्पर्धा, अरे विजय नंदिनी आपली या स्पर्धांची तयारी? सर सर सर, असं हातपाय गाळून चालणार आहे का सर? आपण आपल्याकडनं पूर्ण तयारी केली की नाही? आता बाकी सगळे गोपीवर अवलंबून आहे असं तुला म्हणायचं? करेक्ट सर। मला नाही वाटत आपण ही स्पर्धा जिंकू शकू म्हणून, कारण काय आहे मला त्या रावसाहेबांनी फोन केला होता आणि त्यांचा कॉन्फिडन्स मला त्यांच्या आवाजात जाणवत होता। आहो सर, तो ओव्हर कॉन्फिडन्स ही असू शकतो। ते आता काळच ठरवेल। सर ही स्पर्धा मी नक्की जिंकणार। हो बर, म्हणजे आता तुम्ही एवढे आशावादी असाल तर मग आनंद आहे। सर आपल्याला त्यासाठी उद्याचीच वाट पाहावी लागेल। सर त्यावर ना आठवलं, उद्या मी सगळ्या मुलांना ग्राउंडवर यायला सांगितलंय आणि येताना आई वडिलांनाही बरोबर घेऊन यायला सांगितलंय। सर आणि आपली जेवढी लोक असतील ना तेवढा गोपीचाच कॉन्फिडन्स वाढेल। सर मला बोलील? मला काय वेळ लागला म्हणून घंटा वाजवली? मला काय माहित, म्हणजे मला इथं तिथं समदिकडं काम असतात, तुमचं काय काम आहे चटकन बोला, तुम्ही मला माझं पूर्ण छोड देत नाही। पूर्ण करून देत नाही म्हणजे? ते सोडा कामाचं बोला, गप्प बस सांगतो। हे काय काम आहे? बस ऐक, आता उद्या ग्राउंडवर सगळ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना घेऊन येण्याची जबाबदारी तुझ्यावर आणि आठवले बाईंवर सोपवलेली आहे। आठवले बाई मग जोशी सर चालतील? तुम्ही माझं पूर्ण छोड देत नाही, आठवले बाई चालतील। चालतील ना, मग चालायला। सर यू या या, अरे ऑल द बेस्ट। थँक यू सर। चल ए गोप्या इकडे। काय रे विठ्ठल, तू आज मला नावानं जरी हाक मारलीस ना तरी मला आता राग यायचा नाही, हे सांगायला बोलवलं? नाही नाही, अरे उद्या तुझी स्पर्धा आहे ना, एक मिनिट, हे घे माझ्याकडून गुलाबाचं फूल तुला शुभेच्छा म्हणून। खरं? हा खरंच खरंच गड्या खरंच, अरे आजपासून आपली मैत्री। चालेल, मला प्रॅक्टिस करायची, मी निघतो। जा जा प्रॅक्टिस कर, जा उद्याची स्पर्धा जिंक। हा हे कधी सुधारणार नाही। गोप्या हे घे। आता हे कशा पायी? ते तुला नाही कळायचं, आता हे खाल्ल्यावर तू जिंकणारच बघ। वय तर मग बघच तू। आये ये दहीचा कर त्या दुसऱ्या मुलांना देऊ नको, हा नाही तर आपला गोप्या दादा हारायचा। तू गप की जरा, माझं गोप्या जिंकणार। वय आहे आपला गोप्या दादा जिंकणार। आई शेवंती तुम्हाला खरंच वाटतं मी जिंकणार? अरे वाटतं म्हणून काही विचारतोस, माझा भाऊच जिंकणार। शेवंती तू असं बोलल्यावर बघ माझ्या अंगात खरंच ताकद आली। चल चल उशीर होतोय, तिकडे विजय सर आणि त्या नंदिनी बाई वाट बघत असतील। हा तुम्ही दोघं कधी निघणार? आम्ही येतोय माग माग, तू वय पुढं। असू दे असू दे, उशीर होतोय तू जा बा। चला मी जातो। हा नीट जा। हा
तू आता फक्त धावण्यावर लक्ष ठेवायचा बाकी आणि आपली शक्ती नीट वापरता यायला पाहिजे. सर तुम्ही याची नीट तयारी करून घेतली ना? वा वा वा. नमस्कार खंदारे. सर आज तो पोरगा यो होय. खंदारे यो पोरगा पळणार आहे होय. पळेल की? हसायला काय झालंय? हसायला काय झालं म्हणजे? अरे जरा बघून तो पोरगा निवडायचा. इथ मुंगी आहे मुंगी. पाटील साहेब एक मुंगी हत्तीला सुद्धा सळो की पळो करून सोडते, कळलं ना? सर हत्ती बोलला याला? हत्ती? माझ्या पोरा हत्ती म्हणतो. नाही मी तुम्हाला म्हण सांगितली, त्याचा अर्थ काय काढायचा ते तुमचं तुम्ही ठरवा. थोडाळून रडायला लागेल तेव्हा कळेल. बघू सर तुम्ही काय काळजीच करू नका, या चिरगुट पोराला तर मी माझ्या आसपास येऊ देणार नाही. शाबास रे माझ्या पट्ट्या. अजिबात घाबरायचं नाही. काय चला बरोबर आहे ना? हे बरोबर आहे. थोडं वर घ्या, ती बाहेर बघा. अरे वा इथं काय भाषण भीषण आहे काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यांनी पाणी पाडलं, खाली उतर. काय इथे स्पर्धेची कॉमेंट्री होणार आहे? स्पर्धेची रनिंग कॉमेंट्रेटरी म्हणायचं आहे का तुम्हाला? हो हो स्पर्धेची रनिंग कॉमेंट्री. मला सगळं माहिती आहे रनिंग कॉमेंट्रेटरी, मी लय फास्ट करतो एकदम एकदम. ए रनिंग कॉमेंट्री इथे बनणार आहे. अरे हे करणार आहे स्पर्धेची रनिंग कॉमेंट्री. हे हो रनिंग कॉमेंट्री. आवर रनिंग आणि यांचा काही संबंध आहे काय? हे केवढे भारत असतो प्रस्त आणि रनिंग कॉमेंट्रेटरी असायला काय झालं? नाही तुम्ही म्हणजे असे आणि रनिंग कॉमेंट्री करणारे असे पाहिजेत की नाही? मेळ बसत नाही ना म्हणून. तुम्ही हुशार दिसता. आहेच आहे बघा. आहेच आहे पण वाटत नाही तुम्ही. मी आता भारदस्त रनिंग असलो ना तर मी कॉमेंटेटर आहे काय? चला जा बेल वाजवा. चल मैदानात बेल. मूर्ख. हे बघ मैदानावरचा खडबडीतपणा जो आहे ना विजय सर. बाकीची मुलं बूट घालून धावणार आहेत म्हणून हे बूट मी गोप्यासाठी विकत आणले. घे घे. नको सर मला बूट घालून धावायची सवय नाही. हो सर. सर नको, नाही जमणार त्याला. बर जसं तुम्ही म्हणाल तसं ठीक आहे. ऑल द बेस्ट. छान धावायचं. मित्रांनो या स्पर्धेची आपण उत्सुकतेने वाट पाहत आहोत. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे. बघूया. तयार राहा. हा थरार पाहायला सगळ्यांनी तयार राहा. सगळी मुलं तयार झालेली आहेत आणि सगळ्या मुलांच्या डोळ्यात एकच लक्ष आहे की काही करून ही स्पर्धा जिंकून आपल्या शाळेचं नाव उंच करायचं आहे. प्रत्येकाचा उत्साह झोमाने वाढलेला आहे. प्रत्येक जण सपोर्ट करतायत प्रत्येक विद्यार्थ्याला. रावसाहेब सुद्धा खुश आहेत. पण आजपर्यंत ही स्पर्धा रावसाहेब सरांच्या म्हणजेच नूतन माध्यमिक विद्यालयाने जिंकलेली आहे. तर पाहूया या वर्षी त्यांचा अश्वमेध कुणी रोखेल का. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा खंदारे सर म्हणजेच शारदा माध्यमिक विद्यालयाने आपला विद्यार्थी गोपी याला पहिल्यांदाच या स्पर्धेत उतरवलं आहे. ही स्पर्धा 400 मीटरची आहे आणि 4 राऊंड होणार आहेत. मित्रांनो आता ती वेळ आली आहे ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो. तयार आहे सगळे? तयार आहे? रेडी गेट सेट गो.
सगळी मुलं अतिशय जोशात आणि आवेशाने पळत आहेत आणि सगळ्यात पुढे आहे राहुल. राहुल जोरात या, शाबास शाबास राहुल, या 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 या, कमान 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 राहुल, बळ 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 बळ, या बघा बघा. अरे अरे हे काय, अचानक अचानक गोपीने उसळणी मारली आणि तो राहुलच्या पुढे धावतोय. कमान गोपी, कमान गोपी, कमान धाव धाव धाव, कमान कमान. आणि गोपीने बघता बघता राहुलला मागे टाकलाय. गोपी धावतोय धावतोय आणि आता राहुलही चेव आलेला दिसतोय. राहुल त्याच्या बरोबरीने धावतोय 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 धावतोय. राहुल आणि गोपी दोघही बरोबरीने धावत आहेत. आणि एक आहे गोपीने मुसळी मारले पुन्हा एकदा आणि तो राहुलच्या पुढे धावतोय. सगळीकडे एकच जल्लोष आहे. Come on, Gopi! Come on, Gopi! Sharda Vidyalaya Chagotat Achanak Utsah Savata Varanay Jallosh Karta Hai Gopi Zadi. Come on, Gopi! Come on, Gopi! Come on, Gopi! And here is Rahul. Rahul Lee Joshan Dawal Lagla Hai. Come on, Rahul! Come on, Rahul Orantan! And here is Nutan Vidyalaya Chagotat Achanak Utsah Alila Hai. सगळे ओरडतात कमान गोपी कमान गोपी. नूतन विद्यालयाचे विद्यार्थी ओरडतात कमान राहुल कमान राहुल कमान गोप्या. अरे पडला गोपी, पडला गोप्या, गोपी गोपी पडला. गोपी गोपी गो
केलेला आहे आणि त्याने राहुलला मागे टाकलंय आणि गोपी पुन्हा धावतोय आणखी जोशात धावतोय गोपी. कमान गोपी अगदी शेवटचा क्षण आणि एक काय गोपीने ही स्पर्धा जिंकली. तुम्ही गोप्याचे बाबा ना, काय सांगाल गोप्याबद्दल? लय बरं वाटलं, खूप बरं वाटलं. गोप्या बाजाच बोल काय, बाजा गोप्या लय हुशार आहे, गुरी पोर आहे बाज, आज त्याने शाळच राहाबच नाव राखलं, त्या आमचं नाव राखलं. मोरगाव जिल्हा आयोजित आंतरशालेय स्पर्धेतील धावण्याच्या शर्यतीत प्रथम आलेला विद्यार्थी शारदा माध्यमिक विद्यालयाचा गोपी तसेच त्या शाळेचे मुख्याध्यापक दिनकर खंदारे यांना मी ट्रॉफी द्यायची विनंती करतो, माननीय शिक्षण अधिकारी निवास प्रधान यांना. असा पुढे धन्यवाद. या ना सर, या सगळे नाही. नाही गोप्या काय सुधारलेला नाही अहो, एक स्पर्धा धावून काय जिंकला म्हणून कुणी काय सुधरत नसतो अहो. कुत्र्याची शेपूट कितीही सरळ केली ना तरी ती वाकडीच असते. अरे विठ्ठल, गोप्या बदललेला आहे. कांबळे विठ्ठल सर बरोबर बोलताय. कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी मग हे बरोबर बोलताय. अरे बाबा तो नाही येणार, आता मी त्याला समजून सांगितलेलं बदलला आहे तो. सांगून नाही कोणी बदलत हो, संस्कार लागतात त्याच्यासाठी संस्कार. अरे मी संस्कार केले त्याच्यावर. अहो कांबळे कशाला ओरडताय, मी संस्कार केले म्हणून शाळा आहे ही, संस्काराचा काय संबंध? संस्कारांनी माणूस बदलतो. बरं काय झालं सांगा मला. सांगा. अहो सर, तो म्हणतो की गोप्या पुन्हा खिडकीतूनच येणार. मी म्हणाले नाही येणार, तो बदललेला आहे पण त्याला कळतच नाही. तुझा गैरसमज झालाय सर, गोप्या बदललेला आहे. सर तुम्ही माझ्या विरोधात. माझं पूर्ण करून देणारस का तू? चला पूर्ण करा. गोप्या बदललेला आहे असं हे जे सगळेजण म्हणतायत ते बरोबर आहे. सर गोप्या डियर कम हियर. एकदा पाहूया तर खरं सर काय करतो ते आपल्या डोळ्यांनी पाहूया. आखो दे खाल खांबाच्या आडून, खांबाच्या. आम्ही काही तुमच्या आडून बघायचं? अरे हो, तुम्हाला दिसणार कसं? केवढं ते. चला 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 लपले काय. हो सी मी काय म्हटलं होतं तुला, गोप्या बदललेला आहे म्हटलं होतं की नाही? गोप्या खिडकीतून आज जाईल.